वाशिममध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. चिखली गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्वस्था झाली आहे. रस्त्याचं काम त्वरित मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी होती आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी सी खारोळे उपस्थित नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. नवी मुंबईमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना टेंडरच्या माध्यमातून फंड जमा करत असल्याचा आरोप भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलाय. अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण हे तीनही प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. आगामी निवडणुकांमध्ये बच्चू कडूंचा प्रहार पक्ष सर्व शक्तीनिशी उतरणार आहे. अकोला महानगरपालिकेसाठी 11 जागांवर प्रहार उमेदवार उभे करणार आहे. तर अकोल्यासह भुसावळ पुणे मुंबई मनपातही प्रहार निवडणूक लढवणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत 4 ते 5 जागा आणि विधानसभेच्या 15 ते 20 जागा प्रहार लढवणार असल्याचं कडू म्हणाले. मान्सून 2 दिवसांत कोकणमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. यंदा राज्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देऊन 1 दिवस होत नाही तोवर आता पावसाच्या राज्यातील प्रवेशाचे संकेत मिळाले. अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं जाहीर केला. दरम्यान राज्याच्या काही भागात बुधवारी पाऊस झाला. पुण्यातल्या खेड आंबेगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. कारंजामध्ये 17 प्रभागांमध्ये 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. नवीन पाणीपुरवठा योजना अडकली आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणजे खडीपुरा परिसरात रस्त्याच्या कामात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी होती आहे. नाशिकच्या सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होती आहे. या गळतीमुळे 1000 लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरातल्या पाणी पुरवठ्याचं नियोजन बिघडले. या पाणी गळतीकडे मनपाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं लक्ष नसल्यानं सर्वच कारभार राम भरोसे सुरू आहे. थेट आयुक्तांनी या पाणी गळतीची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. जालन्यात ऊस तोडणीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अजूनही तोडणी अभावी उभ्या असलेल्या ऊसाचं क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या ऊसाला तातडीनं तोड देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. राज्य सरकारनं कापूस बियाणं विक्रीवरची बंदी उठवली आहे. 31 मे पर्यंत कापूस बियाणं विक्रीवर बंदी घातली होती. मात्र ही बंदी 1 जूनपासून उठवण्यात आली. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल आणि वडगाव इथल्या 2 तरुणांनी केलेला सुगंधी शेतीचा प्रयोग यशस्वी करून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. पारंपरिक शेतीला फाटा देत अनिल धनगे आणि अशोक पवार या मित्रांनी कॉस्मेटिक प्रसाधनांसाठी लागणाऱ्या सुगंधी जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला. 5 एकर क्षेत्रात 3.5 ते 4 लाख रुपयांचा खर्च करत जिरेनियम लागवड केली आहे. यातून त्यांना 50 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. ऊसाचा FRP वाढण्याची शक्यता आहे. ऊसाला प्रतिटन 150 रुपये FRP मिळण्याची शक्यता आहे. FRP वाढवण्याबाबत केंद्राच्या कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळ्याजवळ डस्टर कार जळून खाक झाली. मागील काही दिवसात एक्सप्रेस आणि जुन्या हायवेवर किमान 1/2 डझनहून अधिक डस्टर कार जळाल्या. कार जळाल्यानंतर आग विझवण्याच्या कामासाठी वाहतूक थांबवली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील खैरणे इथल्या अग्निशमन दलाला उतरती कळा लागली आहे. या अग्निशमन दलाला आवश्यक असलेले अग्निशमन बंब आणि साहित्य मिळत नाही आहे.
त्यामुळे इथले अधिकारी आणि कर्मचारी आग लागल्याचं कॉल आला तरी आग विझवण्यासाठी ते असमर्थ ठरतायत. पुण्यातल्या भोरमध्ये शूटिंग सामानाच्या गोदामाला आग लागली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालं. ही आग इतकी भीषण होती की जवळपास 11 लाखांचं शूटिंगचं सामान जळून खाक झालं. अग्निशमन दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व कामकाज वेगानं सुरू आहे, त्यामुळे गेल्या 2 वर्षात पाणी तुंबणारी 282 ठिकाणं बंद करण्यात आली आहेत तर 34 ठिकाणं पूरमुक्त झाली आहेत. पावसाळ्यात साचणारं पाणी काढण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप पालिकेकडून बसवण्यात येणार आहेत. चेंबूर कॉलनी परिसरातील रस्त्याचं काम रखडलंय. पालिकेनं चेंबूरच्या झामा चौक ते सुमननगर रस्त्याचं काम हाती घेतलंय. 2 वर्षांपासून हे काम सुरू आहे, मात्र यात येणाऱ्या अनेक झोपडीधारकांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही, त्यामुळे या रस्त्याचं काम पूर्णपणे रखडले. परिणामी 2 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी वाहनांना अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतं. मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरमधील चरई तलाव आणि घाटाला तलावाच्या सफाईचं काम हाती घेण्यात आलंय. यातून जवळपास 16 मेट्रिक टन इतका गाळ काढण्यात आलाय. ऐन पावसाळ्यात हे तलाव सफाई करताना अनेक अडचणी येत होत्या. या तलावांमध्ये गणेश विसर्जन केलं जातं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मिळकत कर भरण्यास 3 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. 31 मे पर्यंत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना 5 ते 10% सूट दिली जाते. पालिकेची वेबसाईट क्रॅश झाल्यानं नागरिकांना कर भरता आला नाही, त्यामुळे सवलतीमध्ये मिळकत कर भरण्याची मुदत 3 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मोदी सरकारच्या 8 वर्षांच्या कालावधीत ईडीनं 1 लाख कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाया देशभर वाढल्यात. आधीच्या UPA सरकारच्या काळात 9 वर्षांत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत 4,156 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, तर मोदी सरकारच्या काळात 1 लाख कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अनोख्या पद्धतीनं महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील करवंद नाका इथं तब्बल 100 फुटांचं बॅनर लावण्यात आलं. क्रेनच्या मदतीनं हे बॅनर शिरपुरात झळकवण्यात आलं. भूपेश सिंग परदेशी यांनी हे भव्य बॅनरचं अनावरण केलं. यावेळी तरुणांनी जल्लोष केला. देहूमध्ये सभा मंडपाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. 14 जूनला देहूमध्ये शिळा मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्तानं देहू मंडपाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पुण्यातल्या एका 13 वर्षांच्या गिर्यारोहकानं तेनसिंग हिलरी एव्हरेस्ट मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. साई सुधीर कवडे असं या मुलाचं नाव आहे. जगातली अत्यंत अवघड आणि सर्वात जास्त उंचीवरील मॅरेथॉन म्हणून ही मॅरेथॉन ओळखली जाते. साताऱ्यातील दुर्गम भागात लाल परी धावल्यानं गावकरी आनंदात आहेत. पारंबे, ऐकीव, मुळेश्वर, कुसुंबी, मुरा, मेढा या रस्त्यावर पहिल्यांदाच लाल परी धावली. दुर्गम भागात पहिल्यांदाच बस आल्यानं गावकऱ्यांनी बसला हार घालून पूजा करत तिचं स्वागत केलं. 15-20 गावांना मुंबईच्या वॉटर टॅक्सी आता गेटवे ऑफ इंडियाला देखील थांबणार आहेत. पोर्ट ट्रस्ट ऑफ मुंबईनं ही माहिती दिली आहे. मात्र या पावसाळ्यानंतरच ही टॅक्सी गेटवेला थांबेल. वॉटर टॅक्सीला अल्प प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे गेटवे ऑफचा थांबा वाढवला तर प्रवाशांमध्ये वाढ होईल अशी आशा आहे. अहमदनगरच्या कर्जत इथं राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा आमदार रोहित पवार यांनी आयोजन केलं. शर्यतीमध्ये विजेत्यांना 22 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. पहिल्या विजेत्याला 2,22,000 पारितोषिक दिलं जाणार आहे. शर्यतीसाठी 300+ बैलगाड्यांची नोंदणी झाली आहे. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ठरणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी उमरेड करांडला अभयारण्यात शाडो मादा वाघीण आपल्या 2 बछड्यांचं मुक्त संचार करताना पाहायला मिळाली. यावेळी तिनं पर्यटकांना दर्शन दिलं. एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य चित्रित केली. येवला तालुक्यातील वाईबोथी इथं एका 50 फूट खोल विहिरीत काळवेट पडलं.
शेतकरी कचरू आगमन हे आपल्या शेतात गेले असता त्यांना विहिरीत काळवीट पडलेलं दिसलं. त्यांनी त्वरित वन्यप्रेमींशी संपर्क साधला. स्थानिक तरुणांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या काळवीटाला सुखरून बाहेर काढण्यात आलं. मावळा पाण्याच्या शोधात निघालेला रानगवा डाबोली गावात एका शेततळ्यात पडला. रानगव्याला पाहता शेतात मशागतीचं काम करणाऱ्या मजुरांनी गावाच्या दिशेनं धूम ठोकली. त्यानंतर मावळ वन्यजीव रक्षक प्राणीमित्रांनी गव्याला जंगलात सुरक्षित हुसकावून लावला आणि सुटकेचा श्वास घेतला. सोलापुरातील करमाळ्यात चक्क 10 दिवसांचं शेळीचं करडू दूध देत आहे. रेवन शिवाजी शिंदे यांच्याकडील हे करडू आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. ज्या वयात आईचं दूध प्यायला हवं त्या वयात हे करडूच दूध देत असल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ओडिशातल्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्लं पाहायला मिळाली. श्रीलंकेतील ऑलिव्ह रिडले कासव दरवर्षी ओडिशाच्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. कासवांची पिल्लं त्यांच्या घरट्यांकडून समुद्रात प्रस्थान करताना दिसत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे